नमस्कार, मी अवधू चिडगे. ऑर्बिट क्रॉप मायक्रोनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आता आपण आलो आहोत चिखलवाळ या गावी. तर चिखलवाळ या गावी आपण ऊस पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर आमचे शेतकरी संतोष पाटील म्हणून जे इथं आहेत ते ऑर्बिट क्रॉप मायक्रोटनचे जे काही औषधं असतील ते जे काही यूज केलेत ते आपले अनुभव स्वतः शेअर करतील. आपल्या ऊस पिकाचे शेतकरी संतोष पाटील हे आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत. तर त्या शेतकऱ्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार, माझं नाव संतोष सदाश पाटील, राहणार चिखलवाळ, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. आता ऑर्बिट कंपनीचा आम्ही उसाला खत जे वापरलेलं आहे गेल्या वर्षी जरा साधारण कमी जास्त झालं होतं, त्यामुळे 2.5 टनानं पडलं होतं. अंदाजे आहे ते 2 टनाचं टार्गेट आहे असं मला पडले अपेक्षितच आहे. आणि आम्ही वापरलेले औषधं लावून आहे 15 फेब्रुवारीची आणि बी आहे 86-32. त्यानंतर आम्ही हाय स्पीड सोडलं पहिला म्हणजे खाली ठिबकमधनं, त्यानंतर न्यूट्रामिलियन सिलॅबस पानं रुंद होण्यासाठी आणि ऊस कवळकी राहण्यासाठी आणि 6B असे भरपूर आलटून पोलटून आम्ही 2-3 दिवसांनी असे फवारणी केली आणि खालून बी सोडलेलं आहे औषध. त्यामुळं आमदा 2 टनानं ॲव्हरेज पडेल असं शक्यतो आहे जास्त, कारण आमचं काळवाट नाही पूर्ण माळ आहे. त्यामुळं अवधेश शनके यांच्या मार्गदर्शनाखाली माळ असल्यामुळं जरा असं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे केलेलं आहे. त्यामुळं तिने औषधे एकदम न्यूट्रामिलियल आणि सिलॅबस हे दिलेले आहेत आणि आलटून पोलटून आम्ही फवारणी 2-3 दिवसांनी असे केलेले आहे कवळा असताना. त्यामुळं पानं रुंद बघा, तुम्ही पान बघा, पान एकदम रुंद झालेलं आहे. माळ आपला एकदम माळ आहे म्हणजे दगडा एकदम असं आपला माळ आहे. त्यामुळं यांच्या औषधामुळं कवळकी कशी आणि पान रुंद होण्यासाठी न्यूट्रामिलियल सिलॅबस खाली हाय स्पीड हे दिलेलं आहे. बघा पाण्याची रुंदी बघा, चोट्रा परत 2.5-2.25 महिन्याचा आहे. आता चालू आहे म्हणजे पेर फुटायला एकदम चालू आहे. आणि फुटवा बघा कसा आहे, 6B मुळं अमृत 8-8 फवारणी केल्यामुळं एकदम कवळकीने हे आलेलं आहे. आणि 2 टनाचं आणि असल्या उन्हातसुद्धा कवळकी कशी राहिलेली आहे, हिरवागाळ कसा प्लॉट आहे बघा. कारण टॉनिकचं एकदम आज दुपारनंतर आम्ही सकाळी लवकर नाही तर 4:00 पुढं फवारणीचं घेत आहोत. लगेच तिसऱ्या दिवशी फरक असा दाखवतोय, लगेच आम्ही 5व्या दिवशी आणि लगेच फवारणी घेतोय.